सध्या पालखी सोहळा सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा आज फलटण मुक्कामी आहे. याच वाटेवरती आता जी एक माऊली आहे ही भाकरी विकते, म्हणजे झुणका भाकरचा व्यवसाय आहे. आळंदी ते पंढरपूर असा हे झुणका भाकरचा व्यवसाय करतात आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावतात. मागील 2-3 वर्ष पाऊस नीट नाही आहे, त्याच्यामुळे पेरणी आणि पिकंही बाकीचं व्यवस्थित येत नाही आहे. मात्र मुलाच्या शिक्षणासाठी ह्या माऊलींनी झुणका भाकर सुरू करून दिवसाला ते 5-1 हजार रुपये कमवतात आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवतात. मुलगा देखील उच्च शिक्षित आहे, तो आता पुढील शिक्षणासाठी पैसे साठवतोय, खर्च तयार करतोय. माऊली आहेत, माऊली काय सांगाल, कसं सगळं? 2 एकर शेती आहे, खर्च झाप होत नाही, मुलाचा खर्च लय लागतो मुलाला शिकायला. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. कमीत कमी 10 हजार रुपये लागते महिन्याला. नाव सांगा आणि कुठून आलात तुम्ही? मी आले जिंतूर जिल्हा, परभणी तालुका, तिथून आलेली मी. मुद्दाम यात्री मुळ म्हणलं मुलाचं शिक्षण होईल, थोडे फार मदत होईल त्याला पैशाची, त्याच्यामुळे तालुका आणि परभणी जिल्हा आहे. हा हा हा. मुलगा शिक्षण करतो पुण्याला. अशोक. अशोक आहे. किती दिवसापासून हे आता याच्यापासून केली आपल्या माऊलीचं प्रस्थान होतं 12 तारखेपासून. तर 12 तारखेपासून सुरुवात केली. तर आमचे सगळे मिळून सगळ्या घाटातले याच्यातले वगैरे आमचे सगळे मिळून आमचे 15 हजार रुपये दोघा माल्या कमाई झाली. आतापर्यंत 15 हजार झाली शिक्षणासाठीच आहे, सगळं शिक्षणासाठी. फक्त 2 एकर शेती आहे आणि मालक गावाकडे तर आता ते शेतीतलं करते तर आम्ही दोघं मालक राहतो. हा हा, त्याच्यामुळेच आहे एवढं आमचं सहकार्य करणं, बाकीचं आम्हाला काहीच विषय नाही. अडाणी बाई आम्ही दोघं नवरा बायको, आम्हाला काही सही येत नाही वगैरे काहीच नाही. आता मुलासाठीच कमी तो शिक्षक आहे ते शाळेवर. तुम्ही शाळा शिकला नाही? नाही, मी काहीच नाही. सही पण सुद्धा नाही. पोरं शिकलेले तिन्ही पण पोरं. त्याला मोठं करायचं. हा, त्याला मोठं करण्यामुळे एवढं चालू आहे, बाकीचं काहीच कुठं नाही. हा, एवढे 10 हजार रुपये मला असं काही कष्ट करून पण त्याला महिन्याला पुरवास लागते, तर त्याच्यामुळे एवढे कष्ट आहे. पुन्हा गाडी भाड्याची आहे, स्वतःची नाही, लोकांची गाडी. 1000 रुपये दिवसाचं भाडं आहे. सकाळी किती वाजता उठतो? 3 वाजता उठतो, संध्याकाळी 1 वाजता झोपतो. 2 तास झोपतो. 2 तास झोपे, 2 तास हे आमचे जावा इथं 2 तास झोप असते. त्याच्या पुढे आम्हाला झोपच नसते, डोळ्याला डोळाच नसतो. कष्टच शेती तर कष्ट आहे. तर असंच शेतात लोकांचं काम करायचं, काही घरचं करायचं, काही सगळं वारी आखी. एक वारी किती देते तुम्हाला सगळं? एक वारी आता देते, गेल्या वर्षी झाली ते 50-1 हजार समजा असे सगळे बुडापासून शेवटलो. आणि ह्या वर्षी आता काय दे माऊली देईल तर देईल, 15 हजार झाली इथून माग आजच्या सगळं समजा. आज 2-1 हजार झाली सगळं, म्हणजे खर्च अर्च फिटायचा राहिला. अजून 20 हजाराचा माल पाणी भरला लोकांचे घेऊन, आणि इथून पुढचे आता काय जे माऊली देईल त्याचे हे होईल. आता एकच वारी करता का दुसरी पण वारी करता? नाही, ही एक केली आणि कार्तिकीची एक. मग मुलगा रिकामा नसतो ना, सुट्ट्याच्या टायमात जातो. मग त्याचं ते पुण्याला जातो शाळेत, म्हणजे मी काम करते, बिगारी काम करते, शेतीत काम करते. ते फर्ग्युसन कॉलेज मध्ये. फर्ग्युसन कॉलेज. हा, टक्केवारी पाहून घेतलं तिथं त्याला, त्याची टक्केवारी निघली ना 12वीला, त्याच्यामुळे त्याला घेतो. माझं नाव अशोक घुले आणि माझं आता MSc कम्प्लीट होईल पुढच्या 7-8 महिन्यामध्ये पूर्णपणे. MSc सेकंड इयरला आहे मी आता. कशा स्पेशलायझेशन? केमिस्ट्री मध्ये चालू. पुढे काय करायचं? एवढा आई कष्ट करते, पुढे आता असा विषय चालला की डॉक्टर व्हावं म्हणून किंवा स्वतःचा काहीतरी साईड बिझनेस टाकावा असा चालला विषय. कारण बिझनेस जे देते ते नोकरी देऊ शकत नाही असा विषय चाललाय. आणि राहिला विषय पैशाचा, तर आता गावाकडं शेती आहे थोडीफार, गावाकडं पण काही मदत करून इकडं पण काही साईड बिझनेस करावं म्हणून वारीसोबत आम्ही हे चालतो, माऊलींची सेवा करत. त्याच्यामुळे आम्ही वारी सेवा दरवर्षी मागच्या वर्षीपासून केली होती आणि या वर्षी पण केली. वारी पण होते आणि अर्थ वारी पण होते आणि सेवा पण होते, माऊलींची दोन्ही पण होते. बिझनेस पण डेव्हलप होणं, त्यामध्ये अनुभव येते कसं चालू होतं कसं नाही. सगळं शिक्षणासाठी एवढा व्यवसाय ना आमचा सांगचा, एवढं शिक्षणासाठीच आहे त्याच्या. आमच्यावर काय लोकांचं कर्ज पण नाही काय नाही, पण पैसा लोकांचे कष्ट करायचे आणि त्याला शाळेत भरायची.
पहाटे 3 उठून रात्री 1 झोपून म्हणजे जवळपास 22 तास ही माऊली आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसा मिळण्यासाठी कष्ट करते. ही वारी आपल्याला खूप काही शिकवून जाते. आम्ही नाही शिकलो पण आमचा मुलगा शिकेल हीच माऊलीची इच्छा आहे. आणि ह्या वारी काळामध्ये छोटासा का होईना आपला बिझनेस करून व्यवसाय करून ती मुलाला शिक्षण देते. वारी शिक्षण देते हे त्यातलंच एक उदाहरण. ज्ञानेश्वर फडसह मी प्रीतम पुरोहित लिंबोरे.